बातमी आहे येवल्यातून। येवला शहरात पतंगोत्सवाची धूम पाहायला मिळत आहे। 3 दिवस येवलेकर पतंग उडवत असतात तर येवला शहरात पतंगाची धूम पाहायला मिळते। मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर येवल्यामध्ये 3 दिवस पतंग उडवली जातात तर वक्काट वक्काटने अवघा आसमंत दुमदुमून गेलाय। येवला शहर म्हटलं की राज्यात उत्सवप्रेमी शहर म्हणून ओळखलं जातं। मकर संक्रांत हा सण तर येवल्यात पतंग उडवून साजरा केला जातो। संक्रांती निमित्तानं 3 दिवस शहरात पतंग उडवली जातात। पतंगोत्सवामुळे शहरातील आकाश पतंगमय झाले असून पतंगोत्सव साजरा करण्यासाठी शहरातील बालकांपासून युवक युवती महिला पुरुष व अबाल वृद्ध देखील या पतंग उडवण्याचा मनसोक्त आनंद आपल्या घराच्या टेरेसवर जाऊन घेत आहेत। भोगीच्या दिवशी या पतंगोत्सवाला सुरुवात झाली असून वक्काट वक्काटच्या गगनभेदी आवाजांनी आसमंत दुमदुमून गेलाय। 9 वर्षाच्या प्रारंभी येणारा पतंगोत्सव हा येवलेकरांचा उत्सवातील सर्वात मोठा सण असून भोगी संक्रांत आणि करदिन हे 3 दिवस येवलेकर मोठ्या उत्साहाने पतंगोत्सव साजरा करतात। याच संदर्भात पतंग प्रेमी युवक व ज्येष्ठ महिलांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी। मकर संक्रांत जवळ आले की येवलेकरांना वेळ लागते ते पतंग उडवण्याचे। अशाच पतंग तयार करण्याची सध्या येवल्यात लगभग सुरू असून आपण बघू शकता की विविध आकाराचे विविध प्रकारच्या व रंगबेरंगी अशा पतंग तयार करण्याचे काम येवला शहरात चालू आहेत। पतंगाची तेवढीच मोठी मागणी असते त्यामुळे येवल्यात पतंग बनवणाऱ्याची लगभग सुरू असून विविध आकाराच्या व विविध प्रकारच्या पतंग तयार करण्यात येत आहेत। आपल्यासोबत पतंग कारागीर आहे का, सांगाल की तुम्ही पतंग तयार करताय, कशा कशा प्रकारचे पतंग तयार करताय? आम्ही आता बऱ्याच दिवसापासून पतंग करतो, आमची ही 3री पिढी आहे आणि आता ह्या वडिलांपासून तर आत्तापर्यंत माझं 45 वय आहे आज चालू, त्याच्यामुळे मला लहान पोरं फॅमिली वगैरे सर्व माझी त्या कुटुंबात मी काम करतो आहे आणि येवल्यातला असा शौकीन हा व्यवसाय आहे की 80 वर्षाचा म्हातारासुद्धा वयस्कर मनुष्यसुद्धा तो वरती धाबर पतंग उडवण्याकरता जातो। आणि पतंगाचे भाव जरी वाढले आपल्या पेट्रोल डिझेलमुळे किंवा GST मुळे तरी लोकांना जो छंद आहे तो ते पूर्ण करणारच। GST बी लागून येतोय आणि पेट्रोल डिझेलचे भाव वाढल्यामुळे तर 20 ते 25% आणि ट्रान्सपोर्टचा खर्च हमाली खर्च हा सर्वच बजेट वाढल्यामुळे आणि कारगिरचे पैसे वाढल्यामुळे आम्हाला ते सर्व ते ॲडजस्ट करून 20-25% भाव वाढलेला आहे। एकूणच बघता की येवल्यात विविध अशा रंगबेरंगी पतंगे तयार करण्याचे काम चालू असून यावेळी पतंगांच्या किमतीमध्ये 20 ते 25% वाढ झाली आहे। नरेंद्र भटाव, जय महाराष्ट्र न्यूज, येवला।